अभिजीत पाटील हे साखर उद्योगातील जादूगार साखर आयुक्त शेखर गायकवाड सांगोला साखर कारखान्याचे 3,01,111 पोती पूजन साखर आयुक्तांच्या शुभहस्ते संपन्न। महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या हस्ते धाराशिव साखर कारखाना युनिट 4 सांगोला साखर कारखान्याचे 3,01,111 साखर पोती पूजन दिनांक 6 एप्रिल 2022 रोजी करण्यात आले। शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, त्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती झाली पाहिजे हा विचार समोर ठेवून कारखाने सुरू केले आहेत। 12 वर्ष बंद असलेला कारखाना अवघ्या 35 दिवसात सुरू झाल्याने कारखान्यामुळे झालेला कायापालट आपण अनुभवला आणि पाहिला देखील। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे दर मिळावा म्हणून इथेनॉलकडे वळण्याचे सांगितले। शेतकऱ्यांना आणि कामगारांना केंद्रबिंदू मानून यशस्वी साखर कारखान्याची घौडदौड सुरू असल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले। यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी, शेती आणि याच्यावर अवलंबून असलेला प्रत्येक घटक हा खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे आणि तो महत्वाचा मानून आज आम्ही साखर कारखानदारी चालवत असताना मगाशी सरांनी जसं उदाहरण दिलं की मी सर चार साखर यावेळी शेखर गायकवाड म्हणाले, 12 वर्ष बंद अवस्थेत असलेला कारखान्यास 15 दिवसात सुरू केला ही आणि 15 दिवसात ऊस बिल देऊ पण केले ही अभिमानाची गोष्ट आहे। कारखानदारीत अभिजित पाटील सारखे चांगले लोक पुढे येणे गरजेचे आहे। अभिजित पाटील हे साखर उद्योगातील खरोखरच जादूगार आहेत म्हणून उल्लेख देखील केला। यशस्वी गणिताची सांगोला साखर कारखान्याची साखर दुबईला खाण्यास मिळणार आहे असेही सांगितले। ऊस तोडणी मजुरांना देखील पेन्शन आणि अपघात विमा मिळेल, महिलांना आरोग्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले। स्वतःला अतिशय आनंद आहे की सगळ्या दुष्काळी भागामधला कारखाना 12 वर्षांनी चाक हल्ली आणि त्यांनी आता यावर्षी रेकॉर्ड प्रोडक्शन केलं आहे, त्यामुळे अभिजित आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा परिषद माननीय अध्यक्षा सौ जयमालाताई गायकवाड, अवसहायक विष्णू डोके, पांडुरंग शिंदे, माननीय सभापती विष्णूभाऊ बागल, व्हाईस चेअरमन विश्वनाथ चव्हाण, संचालक शहाजी नलवडे, तुकाराम जाधव यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर साहेब पाटील, संचालक भागवत चौगुले, संतोष कांबळे, रणजित भोसले, सुरेश सावंत, संदीप खारे, आबासाहेब खारे, संजय खरात, दीपक आदमीले, विकास काळे यासोबत पंचक्रोशीतील पदाधिकारी तरुण सहकारी उपस्थित होते।